आज दिनांक 17 ऑक्टोबर 2022 या दिवशी आपण मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत. तर ज्या प्लॉटमध्ये आहोत त्यांच्याशी आपण बोलूया. तर भैया तुझं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांग. माझं नाव आदित्य गणेश कादबने, राहणार धनगाव, टापटन, दिसंबाजला. मोबाईल नंबर 93-25-29-14-77. तर धनगाव अगदी पैठणच्या जवळ ते गाव आहे, त्या बागेमध्ये आपण आहोत. तर बाई झाडं किती वर्षाची आहेत? हे 8 वर्षाची. झाडांची संख्या किती? हे 800 झाड. 800 आणि खाली मोठे झाड 200. हे 200. तर 800 झाड आहेत. झाडांचं जर आपण पाहिलं साईज तर साईज मिडियम आहे, पण फळ खूप आहे त्याच्यावरती. तर यासाठी ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी आहे आमची, त्याचं नियोजन तू घेतलं. तर मला सांग की तू यासाठी काय केलं आधी? आम्ही तांदूळ सोलल्यानंतर तापून पाणी दिल्यानंतर त्याच्या फवारणी घेतली. फुलगळण्यासाठी, फुलगळण्यासाठी फुल चांगलं आलं आणि गुंडी पोसण्यासाठी मदत झाली. ओके. आणि खतामध्ये आपण भूमी पॉवर वापरतो. तर बागेमध्ये काय बदल दिसला? आधी आमची झाडे असे पिवळे पडले होते, जरा पिवळे होते. तर भूमी पॉवरच्या वापरानंतर ते त्याच्यात काळोखी तयार झाली, त्याचा फायदा आम्हाला चांगला झाला. तर मी कायम सांगतो की खत चांगलं असणं आवश्यक आहे, पण त्याचसोबत त्या मोसंबीचं शेड्यूल किंवा मोसंबीमध्ये कोणत्या गोष्टी कधी केल्या पाहिजेत ह्या माहीत असणं खूप महत्वाचं आहे. पाणी, खत, तुमचं गवत असेल बागेमध्ये, आंतरमाशागत असेल, आणि जी गळ होते आपली बागेमधले झाडं मारतात, तर ते का होतं? तर त्याचं शेड्यूल आमचं आहे आणि त्या शेड्यूलनुसार ही बाग आहे. तर आपण जर पाहिलं बागेमध्ये फळ खूप आहे, फळाची साईज आहे पाहिलं आपण, तर चांगली अशी खूप अशी साईज आहे. या ठिकाणी तुम्ही कोण तर अक्षरशः लोड झाडं या ठिकाणी आहेत, खूप अशी साईज पण या ठिकाणी चांगली आहे. या ठिकाणी पहा, डास काही ठिकाणी लागला थोडासा, कारण आता दिवस पण खूप झालेत. झाड अक्षरशः फळांनी या ठिकाणी वाकलेले आहेत. थोडासा डास या ठिकाणी लागलाय. हे पहा, डासाची या ठिकाणी मोसंबी आहे, पण बाकी जी मोसंबी आहे ती खूप चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी आहे. झाड अक्षरशः या ठिकाणी फळांनी वाकले आहेत. पहा, फळाची साईज पण खूप जबरदस्त आहे. पहा, एक 250-300 ग्राम पर्यंत जवळपास एक फळ या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी भैयानी ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरली. तर मला सांग, जी टेक्नॉलॉजी घेतली तर त्यावरती तू समाधानी आहेस का? हो, नक्की. मग जे बाकीचे जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना तू काय सल्ला देशील? ग्रीन प्लॅनेट वापरायचं चांगलं आहे. हो, एकदम नक्की फायदा होईल. नक्की. चालू वर्षी गळ खूप आहे बऱ्याचशा भागामध्ये, आता लागलाय. पहा, हो दा. मगरी नाही. काय आलं की फक्त डासांची गळ या ठिकाणी दिसते आपल्याला, आणि बाकीची गळ तशी नाही आहे. झाडाची क्वालिटी खूप चांगली आहे. तर या ठिकाणी आमची जी टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. झाडाच्या साईजची मला खूप माल आहे आणि साईज पण खूप जबरदस्त आहे माझा. बाया, सध्या गावामध्ये किती बगीचे शिल्लक आहेत आता तोट्याचे? फक्त आपला शिल्लक. आपला जे म्हणजे आपली मोसंबी पण टेकली
आणि विक्रमी भाव सुद्धा आपल्या या ठिकाणी घेता येईल. राईट. जर पाहिलं तर झाडं अक्षरशः वाकलेत या ठिकाणी वजाने. खूप माल आहे, जबरदस्त एकदम.